नमस्कार मी अल्पेश करकरे महा एम टी व्ही मध्ये आपलं स्वागत करतो कॅमेऱ्यावर आहेत ओंकार शेलार राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये बारा हजार सातशे अकरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरू आहे सकाळपासूनच या निकाल येण्यासाठी सुरुवात झालेली आहे या सर्व निकालात काही ग्रामपंचायतींवर भाजप तर काहींवर शिवसेना किंवा काहींवर राष्ट्रवादी काँग्रेस मनसे विजयी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे दरम्यान हे सर्व निकाल हाती लागल्यानंतर राजकीय नेत्यांच्या हेव्या दाव्यांना सुरुवात झालेली हे ऊत आल्याचं सर्वत्र म्हटलं जात आहे प्रत्येक राजकीय पक्ष आपलाच झेंडा अनेक ग्रामपंचायतींवर असल्याचा दावा करत आहे त्यामुळे राज्यात निवडणुकीत नक्की काय निकाल लागला आहे त्याविषयी तुम्हाला देखील प्रश्न पडला आहे ना हाच प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे आतापर्यंत निवडणुकीचे निकाल हाती आलेत यामध्ये कोणाला किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण सर्वप्रथम पाहणार आहोत काँग्रेसला सतराशे एकतीस जागा यांनी आत्तापर्यंत आतापर्यंत मिळालेल्या आहेत राष्ट्रवादीला तेवीसशे नव्वद शिवसेनेला तेवीसशे सदुसष्ट तसेच भाजपला पंचवीसशे त्र्याण्णव तर मनसेला छत्तीस जागा आणि स्थानिक आघाडीला बावीसशे शहाऐंशी जागा हे आत्तापर्यंत मिळालेले आहेत हे सर्व आकडेवारी पाहता भाजपला जास्त जागा मिळाल्याचे दिसत आहे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपने या सर्व पक्षांमध्ये आघाडी घेतल्याचं दिसत आहे महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं सध्या दिसत आहे सत्ताधारी पक्षांनी सामदंड बे हे सर्व पद्धतीचा उपयोग केला तरी देखील भाजपच या निवडणुकीत विजयी झाल्याचं सध्या चित्र दिसत आहे चौदा पैकी सहा हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतीत भाजपच एक नंबर येईल असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय तसेच काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते देखील आम्ही विजयी झालो आहोत आम्ही भाजपचे गड पोखरले आहेत अशा प्रतिक्रिया दिवसभरात देत आहेत मात्र आतापर्यंत आलेल्या निकालामध्ये भाजप प्रथम तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस राष्ट्रवादी असं चित्र सध्या जे निकाल हाती आलेले आहेत त्यावरून दिसत आहे या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होती त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता व प्रत्यक्ष निकाल पाहता प्रत्येक पक्ष अधिकाधिक ग्रामपंचायतींवर आपला झेंडा असल्याचा दावा करत जरी असला तरी या आत्तापर्यंतच्या लागलेल्या निकालांमध्ये सध्याची आकडेवारी नुसार भाजप आघाडीवर सध्या दिसत आहे अद्याप सर्व निकाल हाती न लागल्याने भाजप या ग्रामपंचायत निवडणुकीत अव्वल असं म्हणणं अवघड आहे पण राजकीय विश्लेषक आणि जो निकाल सध्या दिसत आहे त्यावरून भाजप हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अव्वल दिसत आहे हे तुम्हाला यावर काय वाटतं आतापर्यंत निकाल आले त्यावर तुम्हाला काय वाटतं हे जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा अन्य घडामोडींसाठी टी व्ही या आमच्या वेबसाईटला भेट द्या आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा तुर्तास थांबतो पुन्हा एकदा नवीन विषयासह भेटू धन्यवाद